सुरेख प्रकट केलेला आहे. परंतु त्यांचं कार्य त्या काळात अतिशय योग्य होत आणि काळानुरूप मानवाला हा बदल करावाच लागतो. म्हणून त्या काळातील पायंडा संस्कृतीची जतन केलेली असेल ती कायद्याच्या तरतुदीनुसार का होईना थोडक्यात बदल करून तो पुढे चालवावा लागतो. आणि अशाच पद्धतीने या दोनही महान विभूतींनी आपल्या समोर कर्मकांडाला मात्र फाटा दिलेला आहे आणि तोच कर्मकांड आपण अतिशय संमोहित होऊन भुरळ पाडल्यासारखं आणि त्या कर्मकांडामागे आपण पळतो आहोत. या काळी प्रथा होती की कुठल्याही देवी देवतेला कोंबडं बोकडू मारून खाऊ घातलं की आपल्या सर्व संकल्पना पूर्ण होतात. आजही तशाच त्याच रूढी चालू आहेत. थोडक्यात मला सांगावं असं वाटतं, सत्वर पाव ग मला भवानी आई रोड ग वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोड ग वाहीन तुला. नंदीच कारट किर किर करत, नंदीच कारट किर किर करत, खरूज होऊ दे त्याला, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोड ग वाहीन तुला. अशा पद्धतीने आपल्या संकल्पना स्पष्ट करून घ्यायच्या असतात, आपल्या संकल्पना आचरणात आल्या पाहिजेत, त्या मान्य झाल्या पाहिजेत देवी देवतांना. यासाठी कोंबड आणि बोकूड यांचा बळी दिला जात होता, मात्र तसं काही न होता. ज्या काही गोष्टी आपल्या मनात असतील त्या जर साकार करायच्या असतील तर निश्चितपणे आपण आपल्या कर्तृत्वाला किंमत दिली पाहिजे. आपलं कर्तृत्व हे सगळ्यात महान आहे. मगाशी सरांनी सुंदर असा थॉट आपल्या समोर मांडलेला आहे, तो आपल्या लक्षात आला असेल किंवा नसेल, परंतु आज प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरापर्यंत तो विचार पोहोचवला पाहिजे की इफ हेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. खूप सुंदर सुविचार प्रकट केला सर, हॅट्स ऑफ ऑन यू. आणि असे जे विचार आहेत हे विचार जर आपण आपल्या आचरणात आणले तर निश्चितपणे एक सुज्ञ नागरिक घडवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि तुमच्याकडे बोट दाखवणारा एकही हात उरणार नाही अशी मी आपणा सर्वांना आजच्या या प्रसंगी ग्वाही देतो. त्याचबरोबर दिगंबरने मगाशी सांगितलं की राष्ट्रीय सभांमध्ये नॉन अलाइनमेंट समितीमध्ये स्वामी विवेकानंदांना अगदी शेवटी बोलण्याचं स्थान मिळालं. परंतु बाळ मित्र जेवढे वक्ते सुरुवातीपासून बोलून गेले त्यांच्या बोलण्यामध्ये आणि स्वामी विवेकानंदांच्या एका शब्दामध्ये जमीन आणि आसमानचा फरक होता. ते प्रत्येकाने त्यांच्या भाषणाला सुरुवात करण्याआधी लेडीज अँड जेंटलमन या शब्दापासून सुरू केलेली होती. परंतु ज्यावेळी स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी मात्र त्यांनी लेडीज अँड जेंटलमन हे न उच्चारता ब्रदर्स अँड सिस्टर्स या शब्दांचा उपयोग त्यांनी त्या ठिकाणी केला आणि पूर्ण सभेचा त्यांनी कायापालट करून टाकला. जणू काही ती सभा पूर्णपणे स्वामीजींनी त्यावेळी जिंकली आणि तेव्हापासून खरे स्वामीजी युग पुरुष ठरले. आजच्या दिवशी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.